न्यूज 18 लोकमत विशेषच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये येणार की नाही हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. आणि त्यातच आता प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधलाय. विशेष म्हणजे प्रकाश आंबेडकरांच्या या टीकेनंतर शिंदेंच्या शिवसेनेनंही पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलेलं आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांना खरंच महाविकास आघाडीत यायचंय की नाही हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होऊ लागलाय. मवियाच्या नादी लागू नका, ठाकरेंना सल्ला. प्रकाश आंबेडकरांचा पुन्हा मवियावर हल्ला. शिवसेनेचाही सूर ठाकरे आणि मविया विरोधात. आंबेडकरांच्या भूमिकेनं मविया संभ्रमात. शिवसेनेच्या नेत्यांना मित्रांना आम्ही असल्याला सांगतो, महाविकास आघाडीच्या नादी लागू नका. काँग्रेसवाल्यातलं वरचं नेतृत्व सुद्धा अडकले, राष्ट्रवादी दलाचं कुटुंब अडकले अशी परिस्थिती. त्याच्यामध्ये तुमचा बळी जाऊ देऊ नका, एवढं फक्त लक्षात घ्या. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचंही विधान. उद्धव ठाकरेंशी जवळीक साधणारे प्रकाश आंबेडकर सुरुवातीपासून काँग्रेस राष्ट्रवादी सोबत सातत्यानं दुरावा राखून असल्याचं दिसतंय. आता तर त्यांनी उद्धव ठाकरेंनाच मवियापासून दूर करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचं दिसतंय. भांडूपमध्ये बोलताना स्वतः आंबेडकरांनीच अप्रत्यक्षपणे त्यांची ही भूमिका उघड केली आहे. मी सूचना केलेली आहे, अनेक वेळा केलेली आहे, तसं आताही सूचना केलेली आहे की सावध राहा. माझ्या भाषणात मी असं म्हणालो की त्यांचा प्रयत्न आहे की NCP आणि काँग्रेससुद्धा यावं, असा त्यांचा जो प्रयत्न आहे त्या संदर्भातलं मी त्यांना असं म्हटलंय की नाना पटोलेंकडून एक तर एक तुम्ही असणारं त्यांचं वक्तव्याकडे लक्ष द्या आणि NCPची जी स्थिती आहे त्याच्याकडे लक्षात घेऊन जर ताबडतोब त्यांनी निर्णय घेतला तर अधिक चांगलं उद्धव ठाकरे गटाला असं मी त्या ठिकाणी मानतोय. प्रकाश आंबेडकरांची ही वक्तव्य म्हणजे महाविकास आघाडीवर थेट निशाणा आहे. त्यामुळे शिवसेनेनं प्रकाश आंबेडकरांच्या सुरात सूर मिसळत उद्धव ठाकरेंवर टीकेची संधी साधली. बरोबर आहे त्यांचं म्हणणं, त्यांचा सल्ला बरोबर आहे. बाळासाहेब ठाकरेंचा पण हेच सल्ला होता, हे काँग्रेस NCPला दूर ठेवा. बाळासाहेबांनी नेहमी सांगितलं हे यांना दूर ठेवा, हे यांना जवळ करू नका. आणि त्यांना जवळ केल्यामुळे आम्हाला तिथून दूर जावं लागलं. त्यामुळे बाळासाहेब आंबेडकरांची सूचना योग्य आहे, त्यांनी चांगला सल्ला दिलेला आहे. प्रकाश आंबेडकरांच्या या टीकेवर शरद पवारांनीही प्रतिक्रिया दिली आहे. प्रकाश आंबेडकरांना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार आहे असं म्हणत शरद पवारांनी महाविकास आघाडीतील आंबेडकरांच्या टीकेला एक प्रकारे दुर्लक्षित केलंय. प्रकाश आंबेडकर असं म्हणतात. खर तर प्रकाश आंबेडकरांनी उद्धव ठाकरेंसोबत युती केल्यानंतर ते महाविकास आघाडीत येतील अशी शक्यता वर्तवली जात होती. पण प्रकाश आंबेडकरांनी ठाकरेंशी हात मिळवणी केली असली तरी त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर टीका काही बंद केलेली नाहीये. त्यामुळे खरंच प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीत सामील व्हायचंय की नाही हा संभ्रम आहे. आता तर उघडपणे आंबेडकरांनी महाविकास आघाडीला लक्ष केल्यानं याचे भविष्यात काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णय